शेट्टीच्या संजय शेट्टीच्या मित्र परिवारातील आणि बाकी सर्व बंधू वगैरे इथे या ऐतिहासिक वास्तूमध्ये आणि ते सुद्धा पुस्तकाच्या दुकानामध्ये अशा वास्तूमध्ये की जी ऐतिहासिक वास्तू सर्वार्थाने आहे, नुसती 150 वर्ष जुनी म्हणून नाही, ज्या 150 वर्षापूर्वी आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पहिलं आवर्तन झालं त्यावेळेला जी वास्तू मिळालेली त्या सुमाराला त्या वास्तूमध्ये हे पुस्तक प्रकाशन होत आहे. आणि ते सुद्धा माझे मित्र जगत कुठे गेला तो जगत पण माझा जवळजवळ 25-30 वर्ष मित्र आहे, स्टँड मध्ये तो होता तेव्हापासून. त्याच्यामुळे माझा आणि संजय शेट्टींचा परिचय झाला आणि तो आला होता माझ्याकडे या पुस्तकासंबंधात मला विनंती करायला. आणि योगायोगासाठी त्याच वेळेला देशमुख माझ्या केबिनमध्ये बसलेले होते. आता या योगायोगाच्या संबंधामध्ये आमोरे साहेब म्हणतील की ती ईश्वरी इच्छा होती, त्यामुळे किंवा तेही म्हणतील की नाही तर कोणतीही अशी संधी नव्हती की ज्यावेळेला देशमुख आणि ते एकाच वेळेला तिथे माझ्या खोलीत असतील आणि त्यावेळेला जगत म्हणते असेल. मी इथे या पुस्तक प्रकाशाला येण्याचं मान्य केलं कारण त्या पुस्तकातली जी वृत्ती आहे ती मला खूप आवडली. ही वृत्ती म्हणजे सर्वसाधारणपणे आपण अलीकडे विशेषतः शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर विचाराला आपण खूप महत्त्व देतो पण वृत्तीला तेवढं देत नाही. कारण सर्वसाधारणपणे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वृत्ती शिक्षण नाहीच आहे, विचार शिक्षण आहे. आपण अभ्यास करतो, आपण फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, सोशॉलॉजीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये पदव्या घेतो, परंतु अतिशय उत्तम पदवीधर असलेला मनुष्य वृत्तीने उत्तम असेल तसं अजिबात आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे खूप मोठी मोठी माणसं असतात, खरंच मोठी असतात कर्तृत्वाने, परंतु ती वागायला चांगली असतात असं नाही. म्हणजे बाकी त्यांच्या अंगात गुण खूप असतात पण ते वागताना उच्चतावादी असतात, दुसरेपणाने वागतात, गर्विष्ठ असतात आणि अनेक अशी वैगुंड्य त्यांच्यात असतात. पण आपण त्यांच्या गुणांकडे पाहून त्या वैगुंड्यांकडे दुर्लक्ष करतो. मला अनेक वेळा असं वाटत आलंय की त्या शिक्षणाबरोबरच या वृत्तींचं शिक्षण जे आहे ते कुठच्याही शाळा कॉलेजात मागायची त्यांनी देसाईने सांगितल्याप्रमाणे मिळत नसलं तरी अशा प्रकारची जी माणसं असतात त्यांच्या वागण्यात नसतं हे मिळतं. आपले आई वडील किंवा आपले नातेवाईक हे आपण निवडत नाही पण मित्र मात्र आपण निवडू शकतो. संजय शेट्टींना तसाही प्रसंग फारसा येत नाही असं वाटतंय कारण त्यांना सगळेच मित्रच भेट झाले असं त्यांच्या एकूण पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे त्यांना मित्रांची निवड करणं असा काही प्रसंग आला नाही. आमच्यासारख्या पत्रकारांना मित्रांची निवड करणं फार कठीण असतं कारण आम्हाला सारख्या मित्रांना सकाळी उठल्यापासून शत्रूच निर्माण करत असतो. ते सुरेश गांगणवेळेस बसलेले आहेत, ते आता आहेत तरुण पत्रकार, ते माझे सहकारी होते. तेव्हा पत्रकारिता जरी पत्र नव्हे मित्र म्हणून गाजत असला तरी ते ऍक्च्युली पत्र नव्हे शत्रू असंच कित्येक लोकांना विशेषतः राजकारणातल्या लोकांना वाटत असतं पत्रकारांच्याबद्दल. तेव्हा आम्हाला मित्र जमा करणं हे एक मुद्दाम करावं लागतं. आम्हाला सहज त्यांना भेटतात तसे मित्र भेटत नाहीत. आणि इथे योगायोग असा आहे की असं म्हटलंय येशू ख्रिस्ताने की लव दाय नेबर, शेजाऱ्यावर प्रेम करा. आपल्याकडे सर्वसाधारणपणे शेजाऱ्यावर प्रेम न करण्याची पद्धत आहे. शेजारी हा पहिला शत्रू असतो किंवा पहिला स्पर्धक असतो किंवा पहिला नतद्रष्ट माणूस असतो किंवा आपल्याला त्रास देणारा पहिला माणूस असतो अशी सर्वसाधारणपणे शेजाऱ्यांच्या बद्दलची धारणा बहुसंख्य सुशिक्षित सुसंस्कृत सुस्थित समाजामध्ये आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सोसायट्यांमधल्या ज्या मिटिंगा चालतात रात्री 1-1-2 वाजेपर्यंत त्या मिटिंगांमधले जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गंभीर मुद्दे असतात म्हणजे आपल्या बिल्डिंगला रंग यंदा लावायचा की नाही, त्याच्यानंतर तिसऱ्या मजल्यावरच्या घरामध्ये पाणी गळतंय त्याचा खर्च करायचा झाला तर बिल्डिंगलाच वरती डांबर लावावं लागेल, त्याचा सगळ्यांनी का खर्च द्यावा, ज्यांच्या घरात पाणी गळतं त्यांनी द्यावा, असे अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मूलभूत गंभीर मुद्दे सोसायटीच्या मिटिंगमध्ये रात्री 1-1-2 वाजेपर्यंत अटीतटीने लढून मांडले जात असतात. अशा अवस्थेमध्ये सुद्धा सोसायटीमध्ये तुम्हाला एवढे मित्र असावेत म्हणजे यावरून तुमची सोसायटी सुद्धा वेगळी आहे असं म्हणायला लागेल. त्यामुळे निघालेमध्ये सगळे सदस्य तुमच्या इथे आले हेच मला मोठं क्वालिफिकेशन संजय शेट्टींचं आहे. आणि बिल्डर ज्यांच्याबद्दल सांगितलं मोहन देशमुखांनी, जनरली बिल्डर हा शब्द वापरल्यानंतर जी प्रतिमा
आपल्या डोळ्यासमोर येते तशी प्रतिमा भुवन देशमुखांची नाही हे मी गेले कित्येक वर्ष पाहतोय. आता तुम्ही म्हणाल की हे म्हणजे थोडस आवरूप भावधरीन चाललंय, त्यांनी माझी प्रशंसा केली, आता मी त्यांची प्रशंसा करतोय. तसं अजिबात नाहीये, मी खरोखरच त्यांना खूप वर्ष ओळखतोय आणि बिल्डर असूनही ते बिल्डर सारखे कुठेही मग असे म्हटल्याप्रमाणे त्यांच्यात बिल्डरी वृत्ती ही त्यांच्यामध्ये अजिबात नाही. त्यामुळे असा जो काही योग हा जुळून आलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती त्यांनी त्या पुस्तकामध्ये जो अध्यात्म विषयी विचार मांडलेला आहे त्या विचारामधला एक मुद्दा असा अप्रत्यक्षपणे आहे जो असा त्या पद्धतीने जरी सांगितलेला नसला तरी आता इथे अध्यात्माचा अभ्यास केलेलीच माणसं आहेत, मी त्या अर्थाने काही अध्यात्माचा अभ्यास केलेला नाही, परंतु आपण इथे जे सगळेजण आहोत असं म्हणणे लोकांना अशुभ आणि अभद्र वाटेल हे अजून काही 50 वर्षांकडे असणार नाही. आणि कितीही मी तुम्हाला शुभेच्छा दिल्या, दीर्घायुष्य काही तरुण मंडळी सोडली तर कितीही मी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तरी 50 वर्षातली इथले जवळजवळ 90% लोक असण्याचा फार कमी संभव आहे. परंतु त्याच्यानंतर माणूस असणार आहे, त्याच्यानंतर नाती असणार आहेत, त्याच्यानंतर मित्रपरिवार, सोसायटी, समाज, सगळं जग हे सगळं असणारच आहे. म्हणजे आपलं मर्त्यत्व हे व्यक्तिगतच आहे, अमर्त्यत्व हा खरा निसर्गाचा नियम आहे. तर ते अमर्त्यत्व कशातनं जपलं जातं तर ते नातेसंबंधात जपलं जातं आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की वंशाचा दिवा किंवा ह्या ज्या काही संकल्पना आल्या त्यातला अतिरेक जर सोडला तर वंशाचा दिवा फक्त त्या कुटुंबापुरता नसतो, आपण सगळे एका प्रचंड मोठ्या मानवी वंशाचे दिवे आहोत. कधी कधी आपण अक्षरशः दिवे लावतो आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी दिवे लावण्याच्या प्रक्रियेला बाधा चालतात, परंतु त्यातलं चांगलं दिवे पण असणं म्हणजे काय हे त्यांनी माझी मीणबत्ती आणि समईच्या संदर्भात सांगितलं. मला असं वाटतं की वृत्ती जपणं, ती मैत्री जपणं हे एखाद्या वेळेला PhD मिळवण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. एखादा नसेल PhD, एखादा नसेल नोबेल पारितोषिक, एखादा नसेल राजकीय जीवनात यशस्वी किंवा कॉलेज जीवनात प्रिन्सिपल होत असेल असेल नाही किंवा सगळेच पत्रकार संपादक होतील असं नाही, पण ती वृत्ती जपणं हे मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती वृत्ती कशी जपायची याचे धडे ते धडे आहेत असं न दाखवता प्रत्यक्ष स्वानुभवात संजय शेखरनी लिहिलेले मी सकाळचं नाव ऐकून होतो शिक्षकांकडून, परंतु आज त्यांची माझी पहिली भेट झाली. त्यांच्या आणि गुरुजींच्या साक्षीने हा एक सोहळा होतोय. हा सोहळा खरोखरच तुम्हाला सगळ्यांना